विश्वशांतीचा संदेश देणारे भगवान महावीर यांच्या जयंती उत्सवानिमित्त नारायणगाव येथे विविध सांस्कृतिक, धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। सकाळी नारायणगावमधून भगवान महावीरांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती। त्यानंतर महावीर भवन येथे विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी समाज प्रबोधनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, तसेच नाटिका देखील सादर करण्यात आली। यावेळी रघुकुल मंगल कार्यालय येथे रक्तदान शिबिर तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाप्रसंगी जुन्नर तालुक्याचे माजी आमदार शरद सोनवणे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आशाताई बुचके, युवा नेते अमित बेनके, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन संतोष नाना खैरे, व्हाईस चेअरमन किरण वाजगे, माजी सरपंच योगेश पाटे, वारूवाडीचे सरपंच राजेंद्र मेहेर, उपसरपंच ज्योती संते, माजी उपसरपंच संतोष वाजगे, जंगल कोल्हे अनिल दिवटे, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, जैन सोशल क्लब, जैन सकल संघ, जैन महिला सोशल क्लबचे पदाधिकारी अशोक खिंसरा, मनोज भळगट, धनेश शेलोत, अभय कोठारी, संजय चोरडिया, सुयोग गांधी, शुभम मुनोत, ऋषी बोरा, गुगळे बंधू, शुभम बडेरा, भंसाळी बंधू, अनेक ग्रामस्थ, जैन बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। आपण पाहत आहात याच कार्यक्रमाची काही निवडक क्षणचित्रे। सर्वप्रथम मी आपणा सर्वांना महावीर जन्मकल्याणक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। सर्वप्रथम आज महावीर जयंतीनिमित्त मिरवणूक काढून, महावीर प्रतिमेची मिरवणूक काढून मंदिरामध्ये दर्शन घेऊन पाणपोळीचं उद्घाटन, रक्तदान शिबिराचं उद्घाटन, महावीर भवनमध्ये लहान मुलांचे नाटिका यासारख्या कार्यक्रम झाले। होय, एक सामाजिक बांधिलकी जपण्याचा या माध्यमातून आम्ही एक प्रयत्न करतो आहे। दरवर्षी एक साधारणतः 80-90 बॉटल रक्तदान केलं जाते। याही वर्षी तेवढाच 100 आकडा पास होईल आणि या महिलांचा देखील यात मोलाचा वाटा असतो। 2622 महावीर जयंती आहे। तसं महावीर भगवानांच्या प्रेरणेतून का जी और जीने दो हे मूल वाक्य आम्ही घेऊन आम्ही सगळेजण हे चालत असतो। यावर्षी जी आमची जी सुरुवात होती, सकाळी 1:30 प्रभात फेरी काढून एक गावातून इथून जैन मंदिरला जाऊन जैन मंदिरात आरती करून येताना पाणपोळीचं उद्घाटन, छत्रपती शिवाजी महाराजांना हार अर्पण करून शिवाई चौकातून हनुमान चौकातून महावीर भवन अशी सकाळी प्रभात फेरीची आमची एक रचना होती। तिथं आल्यानंतर मग जे आपले समाज जागृतीसाठी कार्यक्रम आहे का, आपण एक रक्तदानचं एक शिबिर घेतो आहे, दुसरं म्हणजे आपण एक कटारिया म्हणून एक महिला हे वक्ते आहे, तर त्यांनी आजच्या युवतींनी कसं राहावं की आजच्या युवतींनी पुढं कसं गेलं पाहिजे त्याच्यावर एक चांगलं मार्गदर्शन केलं। त्याचबरोबर आज आम्ही एक नवीन एक प्रथा चालू केली, ती म्हणजे दरवर्षी महावीर भगवानची जी प्रतिमा पूजन व्हायचं ते पुरुषांच्या हाताने व्हायचं, तर महिला सक्षमीकरण हे करण्यासाठी यावर्षी सगळी प्रतिमाची जी पूजन आहे ते यावर्षी महिलांच्या हस्ते केलं, जे आमच्या समाजाच्या ज्येष्ठ महिला आहे त्यांच्या हस्ते केलं। एक नवीन आपण एक काय म्हणू शकतो त्याला, आपण एक नवीन पायदंडा एक पाडून दिला। त्यानंतर या कार्यक्रमाला बऱ्याचशा व्यक्तींनी भेट दिली, म्हणजे सर्वप्रथम खासदार अमोल कोल्हेंनी त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला शुभेच्छा दिल्या, त्यानंतर आमदार अतुल दादा बेनकेचे प्रतिनिधी म्हणून अमित दादा बेनके हे येऊन गेले, त्यानंतर तालुक्याचे माजी आमदार शरददादा सोनवणे यांनी भेट दिली, जे गटनेते आहे जिल्हा परिषद सदस्य आहे आशाताई बुचके यांनी या कार्यक्रमाला भेट दिली, त्यानंतर जे गावचे सरपंच लोकनियुक्त सरपंच भाऊभाऊ पाटे यांनी भेट दिली, त्याचप्रमाणे आपल्या नारायणगाव पोलीस नगरीचे ताटे साहेब आणि मंदार जावळे साहेब यांनी या ठिकाणी भेट दिली व प्रत्येकाने शुभेच्छा दिली। आजच्या निमित्ताने आमचं एवढंच सांगणं आहे का शांतिप्रियेने आपण गेलं पाहिजे। आजचं वातावरण जर बघितलं त्या वातावरणा अनुषंगाने का जिओ और जिने दो आणि शांतिप्रिय राहो इतकं संदेश देऊ इच्छितो। सोशल क्लबच्या वतीने वर्षभर अनेक सामाजिक उपक्रम देखील राबवले जातात। हां, कोणकोणते? आता यावर्षी जे जैन सोशल ग्रुप हे 25 अगोदर चालू केला होता, याचे संस्थापक अशोक शेठ गांधी, त्यानंतर सुभाष काकाजी संकलेचा आणि स्वर्गीय सुभाष काकाजी चोरडिया अशा तिघांनी मिळून एक संकल्प मांडली होती का
समयाचं यूथ एकत्र यायला पाहिजे. त्या हिशोबाने 25 वर्ष अगोदर हे क्लब चालू केला होता आणि यावर्षी एक रौप्य महोत्सव आहे, म्हणजे 25वा एक सुवर्ण हे. तर त्या हिशोबाने आपण एक नवीन लोगो डिझाईन केला आहे, त्याचं आज आपण अनुकरण केलं आणि त्या हिशोबाने यावर्षी 25वं असल्यामुळं आम्ही दर महिन्याला एक एक कार्यक्रम करणार जे समाज उपयोगी आहे. म्हणजे त्याला आपण एक चांगलं एक नाटक आणणार आहे, त्यानंतर एक आपण कॅम्प घेणार आहे. आता नुकतंच आपण 14 एप्रिलला आपण एक डेंटल कॅम्प घेतो आहे, प्राईम डेंटल क्लिनिक ठिकाणी आपण एक मोफत दंत उपचार घेतो आहे, चिकित्सक घेतो आहे. का जिथं प्रत्येक समाजाच्या घटकाला काही असेल तर आपण ते जे त्याचं निदान करून देऊ का बाबा तुला ही अडचण आहे, आणि शक्य होईल तितकं आपण त्यांचं मोफत उपचार करून देऊ. आमच्या सगळ्या जैन सोशलकडून आमचं असंच आहे की दरवर्षी किंवा दर महिन्याला एक एक इव्हेंट घेऊ. वर्षाचे 12 महिन्याचे 12 इव्हेंट आम्हाला घ्यायचं आमचं मानस आहे आणि अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चालणार आहे. म्हणजे धनु भैया शिरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेजण चालणार आहोत. महावीर जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज उपस्थित महावीर जयंतीनिमित्त महावीर भवनमध्ये जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमासाठी उपस्थित माननीय शरददादा सोनवणे, आशाताई बुचके, नारायणगावचे सरपंच बाबू भाऊ पाटे, वारोवाडीचे सरपंच, वारोवाडीचे उपसरपंच, त्याचप्रमाणे अमित शेठ, राजश्रीताई बोरकर, अमित शेठ बेनके, हे सर्वजण उपस्थित झाले. त्यांनी शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल त्यांचेही खूप खूप धन्यवाद. त्यांनाही खूप खूप शुभेच्छा. निमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरासही सर्वांनी खूप खूप प्रतिसाद दिला. रक्तदान करणाऱ्यांचेही खूप खूप धन्यवाद. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.